नमस्कार, मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुसीत जाळीदार गुलगुले कसे बनवायचे ते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी येथे गॅसवर पातेल ठेवून त्यामध्ये 1.5 वाटी पाणी टाकत आहे। ज्या वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला 1.5 वाटी गूळ टाकायचं आहे। गॅसची फ्लेम हाय करून गूळ विरघळेपर्यंत हलवत राहायचं आहे। हे पहा, गूळ विरघळलेला आहे आणि पाण्याला पण उकळी आलेली आहे। आता या ठिकाणी गॅस बंद करून पाणी थंड करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता पाणी थंड झालेलं आहे। आता हे पाणी आपण चाळणीने चाळून घेऊया। हे पहा, अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे म्हणजे गुळामधील सर्व कचरा बाहेर पडतो। आता यामध्ये 1 चमचा वेलची पूड, 1 चमचा बडीशेप आणि 2 वाट्या गव्हाचे पीठ टाकून मिक्स करायचं आहे। बडीशेप आणि वेलची टाकल्यामुळे स्वाद खूप छान येतो, नक्की टाका। या ठिकाणी आपल्याला पीठ एकदाच नाही टाकायचं, थोडं थोडं टाकायचं आहे, म्हणजे पाण्यामध्ये जेवढं बसतं तेवढंच टाकायचं आहे। सुरुवातीला आपण 2 वाट्या पीठ घेतलं होतं, त्यानंतर 1/2 वाटी पीठ घेतलेलं आहे। जवळपास आपल्याला याला 2.5 वाट्या पीठ लागलेलं आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता पीठ किती घट्ट आणि किती पातळ आहे ते। असंच करायचं आहे तुम्हाला पण। आता यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवायचं आहे। 10 मिनटानंतर झाकण काढून यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे। एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स झालेलं आहे आणि तेल पण इकडं गरम करून घेतलेलं आहे। आता हाताने आकार देऊन अशा प्रकारे गुलगुले करून तेलात सोडायचे आहे, ज्याप्रमाणे आपण पकोडे सोडतो त्याप्रमाणे। हे पहा, तुम्ही पाहू शकता आपले गुलगुले कसे फुगत आहेत ते, आणि तेलाच्या साईडने छान अशी जाळी पण पडत आहे। खालच्या साईडने छान असे गुलगुले तळलेले आहेत। आता आपण याला पलटून घेऊया। हे पहा, अशा प्रकारे सर्व गुलगुले आपल्याला पलटून घ्यायचे आहेत। दोन्ही साईडने खालीवरी करून छान असे तळून घेऊया। हे पहा, दोन्ही साईडने छान असे गुलगुले तळलेले आहेत। कलर तर खूपच छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता याला बाजूला काढून घेऊया। अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे सर्व गुलगुले तळून घ्यायचे आहेत। हे पहा, तयार आहेत आपले मऊ लुसलुसीत जाळीदार गुलगुले। एक फोडून दाखवते मी तुम्हाला। हे पहा, किती छान जाळी पडलेली आहे, तुम्ही पाहू शकता। खायला तर खूपच छान लागतात, मुलांना तर इतके आवडतात की खूपच। नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।